एक हाथ मागे थे और एक हाथ अपन लाए थे ठेवून घ्या स्टार्ट फाइव फोर थ्री टू वन स्टॉप 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 या ठिकाणी सेक्टर 48 मधून संजय जाधव साहेब या ठिकाणी संजय यादव साहेब या ठिकाणी व्हिडिओग्राफी करण्याकरता स्पेशल या कार्यक्रमाकरता आले आहेत. त्यांच्या शेवटचे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो व ते त्यांची ही जी क्लिप आहे ती त्यांच्या युट्यूबवर टाकतील. संजय यादव सिवूड्समध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला ही संपूर्ण क्लिप तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल. तुमचे फोटो डीपीला लावता येतील. यांचे किती आहेत? मिसेस प्रियांका आहे रे 17 सोळा. मिसेस मिनल पवार 16 16 सर चिमटे उचला त्याला लोक वंदना उचले सावकाश वैशाली नलावडे 21 आणि मिसेस रेवती चौगुले 19 मिसेस रेवती चौगुले 19 फक्त मार्क्स द्यायचे. खरं तर नेक्स्ट राऊंड परीक्षकांना विनंती आहे की त्यांनी ठरवायचं कुठला कितपत चांगला आहे आणि त्या हिशोबात दोघांनी मार्क द्यायचे. उपाय जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. होकार जेवण सुरू आहे. या चिठ्ठीत जे काही लिहिलं असेल ना त्याचं त्याच्यावरून तुम्हाला उखाणा घ्यायचा. उखाणा माहिती आहे ना प्रकार. पृथ्वी अनंत कोटी ब्रह्मांडात पृथ्वी हा एक ग्रह. पृथ्वी ग्रहावरती 7 खंड. त्या खंडातील एक आशिया खंड. आशिया खंडात माझा भारत देश महान. भारतामध्ये मुंबई आणि मुंबईची शान नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये सिवूड. सिवूडच्या प्रांगणात आज साजरा होतो जागतिक महिला दिन. दीपक रावांची मी राणी आणि मीच होणार सिवूडची क्वीन. हेडफोन हेडफोन काउंट 5 ओके. कोणी घेणार काय हेडफोन? घ्या 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 आणला हेडफोन लावून आणि रवींद्रावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून. चमचा चमचा गाणं गाणं
पैठणीच्या खेळामध्ये खेळ होता लिंबू चमचा. नितीन रावणचं नाव घेते. तुम्ही सर्वजण ऐका. आता ही मुलगी आहे त्यामुळे गाणं आहे ते तो शब्द गाण्यामध्ये आला पाहिजे. तो शब्द गाण्यामध्ये आला पाहिजे. गाण्याचा मुखडा गायचा आहे. पाच बोलेपर्यंत आवड येणार मी गाणं दुसरी चिट्टी शालू केला आहे डीजे मी चालू. नको धिंगाणा असा तू घालू. जवानाचा यायला लागली शालू. पोर सोरा बी झाले तर चालू. शालू नाच 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 शालू नाच शालू नाच ग नाच ग नाच ग शालू नाच. सही ओके सही गाण्याचा राऊंड आहे वेगळा. राजू बर्फी बनवली मी. घालून त्याच्यात बदाम काजू. नितीन रावांचे नाव घ्यायला मला वाटते लाईक. विंडोज 2000 अरे सर ऐका. कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलं विंडोज 2000. विश्वनाथ रावांचं नाव घेते. इथे महिला जमल्या हजारो हजार. किती मोजून भरपूर अभ्यास केलाय बघा तेजूने. पेपर फुटला नव्हता. पेपर फुटला नव्हता घरी तुळस 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 पारंपरिक अंगणात लावली मी तुळस. आणि प्रमोदरावांचं नाव घेते. मी आहे ओके. मग प्रमोदरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. लवकर प्रवास प्रवास शेवटची दोन बक्षीस मुंबईहून अमेरिकेत केला मी प्रवास. गणेश रावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांच्या सहवासात. ठीक आहे नेक्स्ट राऊंड आणि फायनल राऊंड आहे. आता वेळ फार कमी आपल्याकडे. वेळ संपत आलेली. नेक्स्ट राऊंड तुम्हाला पाच परीक्षक विचारण्यात येतील. परीक्षा वेगवेगळ्या प्रकारचे. पाच क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आउट ऑफ 10. ओके फटाफट पहिला प्रश्न आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण. ओके. जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कुठली. चायनीज. भारतातील पहिली मुख्यमंत्री कोण. सुजिता क्रिपलानी इज राईट आन्सर. रामायणात इंद्रजित कोणाचे नाव होते.
मराठी भाषेत सर्वात जास्त चाललेला चित्रपट कुठला? चाललेला लॉन्गेस्ट रन, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असतात. सांगते ऐका, एकच आन्सर बरोबर आहे, 2 मार्क्स. पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करून वादात सापडलेली भारतीय टेनिसपटूचं नाव काय? पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करून वादात सापडलेली भारतीय टेनिसपटू कोण? आपला राईट आन्सर, वेळ कमी आहे, राईट आन्सर सानिया मिर्झा. सानिया मिर्झा राईट आन्सर दिलंय. मानवी शरीरात सर्वाधिक लांबीचे हाड कुठले? मानवी शरीरात सर्वाधिक लांबीचे हाड कुठले? रॉंग आन्सर, मांडीचे. ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव काय? पुराणानुसार ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव काय? लवकर लवकर. सरस्वती. राणा प्रताप यांच्या पित्याचे नाव काय होते? नेक्स्ट क्वेश्चन. आंध्र प्रदेशचा कुठला मुख्यमंत्री आधी फिल्मी सुपरस्टार होता? रॉंग आन्सर, एन टी रामाराव. एक आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, विका यांनी काढली, हाती काढली. वन डे मध्ये सर्वप्रथम द्विशतक झळकवणारा क्रिकेटपटू कोण? वन डे मध्ये सर्वप्रथम द्विशतक झळकवणारा क्रिकेटपटू कोण? टी गार्डन ऑफ इंडिया कुठल्या राज्याला म्हणतात? टी टी चहा. ओके, राईट आन्सर. अफजल खानाच्या वधाच्या वेळी महाराजांवर वार करणारा वकील, अफजल खानाचा वकील, त्याचं नाव काय? कृष्णाजी भास्कर. रामायणानुसार भरताच्या पत्नीचं नाव काय होतं? रामायणानुसार भरताच्या पत्नीचं नाव काय होतं? मांडवी. 1984 लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन यांनी कोणाचा पराभव केला होता? सुंदरलाल भाऊ. एकच आन्सर बरोबर आहे. कठीण प्रश्न आहे, कठीणच बघा कॉम्पिटिशन आपली कठीण आहे. वर्षभर तुम्हाला सीवूड स्क्रीन मधून फिरायचं आहे. विनेश फोगट या क्रीडापटूच्या जीवनावर बेतलेला चित्रपट कोणता? विनेश फोगट या क्रीडापटूच्या जीवनावर बेतलेला चित्रपट कोणता? राईट आन्सर, दंगल. खरेक्ट आन्सर. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा. रॉंग आन्सर. अयोध्या नगरी कोणत्या नदीच्या तीरावर वसली आहे? अयोध्या नगरी कोणत्या नदीच्या तीरावर वसली आहे? शरयू. राणी लक्ष्मीबाईच्या मुलाचं नाव काय होतं? राईट. देवदास चित्रपटात जॉकी श्रॉफ याने कुठली व्यक्तिरेखा साकारली होती? देवदास चित्रपटात जॅकी श्रॉफ याने कुठली व्यक्तिरेखा साकारली होती? चुनीलाल. कोण करेक्ट आन्सर होते? हा शेवटचा राऊंड आहे, यानंतर लगेच जेवणाची अरेंजमेंट होईल. हिना सिद्धू हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? हिना सिद्धू हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी. जगातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? नाही. रॉंग आन्सर. संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? शाहू. अर्जुनाशिवाय गीतेचे श्रवण अजून कोणी केले होते? अर्जुनाला सोडून आणि कोणी गीता ऐकली होती? सारथी. ते स्वतः सारथी. कृष्ण स्वतः सारथी. ओके, संजय. वैभव तत्ववादी या मराठी कलाकाराने बाजीराव मस्तानी या चित्रपटात कुठली व्यक्तिरेखा साकारली? ओके, राईट आन्सर.
एक ढाबा एक एक पॅकेट घेऊन ठेवा. ऑलिम्पिक मध्ये पहिला वैयक्तिक पदक मिळवणारी पहिली महिला कोण होती? ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारी पहिली महिला कोण होती? कर्णम मल्लेश्वरी. महाभारतानुसार द्रुपद राजाला किती मुलं होती? सॉरी रॉंग आन्सर, तीन. द्रौपदी, धृष्टद्युम्न आणि शिखंडी. जगातील सर्वात लहान पक्षी कुठला? हमिंग बर्ड. कोणत्या इतिहासकालीन स्त्रीचे नाव मणिकर्णिका होते? कोणत्या इतिहासकालीन स्त्रीचे नाव मणिकर्णिका होत? राणी लक्ष्मीबाई. अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट कुठला? सात हिंदुस्थानी. ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक मेडल सर्वप्रथम कुठल्या भारतीयाने जिंकले? नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणी केली? रॉंग आन्सर, सर ॲलन होम. जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता? केला आता अवेलेबल असतो आफ्रिकन हत्ती. बरोबर उत्तर. जाधव कुलाच्या नाशाला कारणीभूत असलेल्या श्रीकृष्णाच्या मुलाचं नाव काय? साम. सर्वाधिक लांबीचा हिंदी चित्रपट कोणता? येलो सी कारगिल. साक्षी मलिक हे कुठल्या खेळाशी संबंधित नाव आहे? साक्षी मलिक हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती. इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव काय? आता येऊन गेले जस्ट. जगातील सर्वाधिक उंच प्राणी कोणता? अष्टाचा. जिराफ राईट आन्सर. महर्षी वाल्मिकी यांचं खरं नाव काय? भारतीय सिनेसृष्टीचे जनक असं कोणाला म्हटलं जात? भारतीय सिनेसृष्टीचे जनक असं कोणाला म्हटलं जात? दादासाहेब फाळके. एक आन्सर बरोबर आहे. दोन मार्क. प्लीज रिझल्ट आता लगेच डिक्लेअर केला जात आहे. सिओस ट्विन कोण हे आता पाच राऊंड नंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आणि या ठिकाणी पारितोषिक वितरण झाल्यानंतर सिओस ट्विन कोण हे जाहीर झाल्यानंतर लगेचच आपण जेवणावर सुरुवात करायची आहे. सिओस रेसिडेंट वेलफेअर असतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी जो सिओस ट्विन कॉम्पिटिशन आयोजित केले होते याकरता या प्रायोजकांनी आम्हा सहकार्य केलं त्या सर्व प्रायोजकांचे मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सेक्टर 48 मधून श्री संजय यादव. संजय यादव साहेब या ठिकाणी स्पेशल या कार्यक्रमाचं व्हिडिओ फोटोग्राफी करण्याकरता व्हिडिओ शूटिंग करण्याकरता या ठिकाणी आणले आहेत व ते या संपूर्ण महिला दिनाच्या कार्यक्रमाची व्हिडिओ त्यांच्या संजय यादव सिओस या यूट्यूबवर आपणास पाहावयास मिळेल. ओके अटेन्शन अटेन्शन प्लीज. फायनलचा रिझल्ट आलेला आहे तर चौथ्या क्रमांकावर आहेत वैशाली नलावडे. तालिया. चौथ्या क्रमांकावर आहेत वैशाली नलावडे. एकेकाने वर यायचं एक मिनिट. ओके आठवा क्रमांक आहे मिसेस लता बाबर. एक मिनिट भाऊ एक मिनिट. ओके सातवा क्रमांक आहे साई साहेब. जेवढे साहेबांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर यावे पारितोषिक देण्याकरता. सातवा क्रमांक आहे श्रीमती शारदा जाधव. साई साहेब तंत्र समारोह असणार आहे ते
एक मिनिट सहावा क्रमांक आहे मीनल पवार, सहावा क्रमांक आहे श्रीमती मीनल पवार. कवी कुसुमाग्रज वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री महाडे साहेब या ठिकाणी ते पार्टिसिपेट करत आहेत. एक मिनिट ओके. पाचवा क्रमांक आहे सहावा झाला एक मिनिट. पाचवा क्रमांक आहे रेवती चौगुले, श्रीमती रेवती चौगुले. एक मिनिट थांबा माहित आहे थांबा ओके. तिसरा क्रमांक आहे गीता ठकवानी. एक महिलांनी तीन महिलांनी कृपया वर यायचं आहे. तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मी वर बोलवते संस्थेच्या सदस्य मिसेस बाला रोकडे मॅडम या. आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मिसेस डॉक्टर वंदना हुडे यांना विनंती करतो. व सीवर्ड्स क्वीनचं जे पारितोषिक आहे ते गेल्या वर्षीच्या सीवर्ड्स क्वीन मिसेस वैशाली जगदाळे यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल. ते थर्ड क्रमांकाची पैठणी, तिसऱ्या क्रमांकाची पैठणी या ठिकाणी एक मिनिट नंबर सांगा ना. त्याला वाटतंय सीवर स्क्रीन होणारच. एक मिनिट ओके. दोन नंबरवर आहेत प्रियंका आहिरे. याचा अर्थ 2018 सीवर क्वीन पूजा कुंडे. पूजाला ओके थांबा एक मिनिट. असून दोन मिनिटं ओके. आता सेवर स्क्वीन 2018 पूजा कुंडे. वर घ्या सर्व महिला आणि नम्र निवेदन आहे जेवल्यानंतर आपल्या प्लेट कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत. इतरत्र टाकू नका. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. जेवल्यानंतर आपल्या प्लेट कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत. एक मिनिट समोर असून लागा ओके. इकडे बघ इकडे परीक्षकाला बोलो. दोन्ही परीक्षकांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर यावे. एकदम फक्त ओके मॅडम. शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करीत आहोत. अहो पाटील साहेब इकडे आहे. पाटील साहेब शाल घेतली आहे. नारळ संस्थेचे सचिव श्री संजय पाटील या ठिकाणी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेतर्फे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक मिनिट थांबा. त्याचप्रमाणे गेले कित्येक वर्ष परीक्षक म्हणून आपणास लांबणारे श्री संजय सोमदे साहेब यांनाही विनंती आहे की कृपया त्यांनी संस्थेतर्फे चांगला श्रीफळ देऊन आम्ही त्यांचे आभार व्यक्त करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि
परीक्षा फोटो काढा, परीक्षा फोटो काढा जाऊ एक मिनिट आपल्या भाऊ जर नीट राहा दोन मिनिट राहणार आता घ्या हा ठीक आहे ओके त्याचप्रमाणे एक मिनिट इकडे बघा ओके